शासकीय खरेदी केंद्रासाठी राहता कृषी उत्पन्न बाजार समितीने सोयाबीन उत्पादनाला हमी भाव मिळावा यासाठी पाठपुरावा केला होता. या प्रयत्नाला यश आले असून आता सोयाबीन हे प्रति क्विंटल 4,800 ने खरेदी करणार असून शेतकऱ्यांना हमी भावाच्या रूपात पैसे मिळतील असा निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलाय. या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं असल्याचे सुतोवाच डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केलंय. या निर्णयाने नक्कीच या निवडणुकीत शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत असून महायुतीचे मताधिक्य आणखी वाढणार असल्याचा विश्वास डॉक्टर विखे यांनी व्यक्त केलाय. शासकीय खरेदी केंद्रासाठी राहता कृषी उत्पन्न बाजार समितीने 10 लाख रुपये अगोदरच जमा केलेले होते. दुर्दैवाने महिनाभर ती प्रक्रिया चालली आणि त्याला मंजुरी मिळत नव्हती, पण शेवटच्या मागच्या काही 3-4 दिवसामध्ये आपल्या बाजार समितीच्या वतीने चांगला प्रयत्न करण्यात आला. फक्त युजर नेम पासवर्ड मिळणं बाकी होतं, तो आज संध्याकाळी आला. उद्यापासून जी मूळ हमी भाव आहे सोयाबीनचा, साधारण माझ्या मते 48 ते 57 असं काहीतरी आहे प्रति क्विंटल, तो दर नि खरेदी आता बाजार समिती करणार आणि मग शेतकऱ्यांना त्यांचे पैसे हमी भावाच्या माध्यमातून मिळेल. फार मोठा निर्णय हा केंद्र सरकारच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला. आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन होती, म्हणजे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्रातला 1 नंबर भाव 3200 रुपये आपण दिला आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता हमी भाव मिळाला, दुधाचं अनुदान येऊ राहिलं, त्यामुळं आणि शेतकऱ्यांचा पीक विम्याचा पैसा आला. महायुतीचं सरकार आणि केंद्रात असलेलं आपलं सरकार हे शेतकऱ्यांचं हिताचं सरकार हे याच्यातून सिद्ध झालं. शेतकऱ्यांमध्ये अतिशय आनंद आणि उत्साह आहे आणि आता आमची लीड वाढायच्या दृष्टिकोनातून आता याच्यामध्ये भर पडेल एवढं मला वाटतं. राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता, तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 65.